आम्ही सुद्धा पाहून घेतो तुम्ही कसे उमेदवार पाडता ते, असं म्हणत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना प्रति आव्हान दिलंय. आपल्यासोबत आहेत भाजपा आमदार प्रसाद लाड. सर, काय सांगाल, मनोज जरांगे पाटील यांची दिवसेंदिवस भाषा बदलताना पाहायला मिळते, काय विषय? मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ह्या त्यांच्या मताशी सर्व आम्ही एकमत आहोत. पण ज्या पद्धतीमध्ये समाजाच्या आरक्षणाचा विषयाला राजकारणाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न मनोजदादाचा चालला आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीतला. जो विषय सुटू शकतो तो सोडवायचा नाही आणि त्याची राजकीय पोळी भाजत बसायचा हा उद्योग चालला आहे हा त्यांनी बंद केला पाहिजे. समाजकारणाकडून राजकारणाकडे यायचं असेल तर हिंमत असेल तर त्यांनी राजकारणातच यावं. मला अटक केली तर मी बघून घेईन, मला अटक केली तर मी पाडून टाकीन. तुम्हाला काही मुघलांनी बेलपत्र दिलं का की तुम्ही हे करा म्हणजे हे होईल? हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या छत्रपतीच्या महाराष्ट्रात सर्वांना समान अधिकार, रयतेचं राज्य आहे. तुम्ही 2013 साली जी चूक केली तेव्हा आम्ही सांगितलं होतं का फडणवीसांनी सांगितलं होतं? तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री पण नव्हते. त्यावेळेचा पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार होतं, त्यामध्ये तुम्ही कोणाला तरी फसवलं, त्याची केस 11 वर्षानंतर उभी राहिली, कोर्टाने तुम्हाला पैसे भरायला सांगितले, तर त्यामध्ये फडणवीसांचा हात. म्हणजे न्यायालयावरही तुमचा विश्वास नाही, जजही मॅनेज झाले असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही आता मुघलांच्या पुढे जायला लागलात, हा तुमचा अहंकार आहे. हा अहंकार मनोजदादा ठीक नाही. ये पब्लिक है, ये सब जानती है. मी देवेंद्र फडणवीसांचा बिमोड करेल असं देखील ते बोलतायत. देवेंद्र फडणवीसांचा बिमोड करण्याची सुपारीच मुळी तुम्हाला शरद पवारांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीसांचा बिमोड करण्याची सुपारीच मुळी तुम्हाला महाविकास आघाडीने दिली आहे. हिंमत आहे तर ज्यांनी आरक्षण तुम्हाला दिलं नाही, जे टिकवू शकले नाहीत, त्या शरद पवारांना प्रश्न विचारा. जे 2019 ते 2022 काळात मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, उद्धव ठाकरे, शरद पवार यांना प्रश्न विचारा की ते सुप्रीम कोर्टात का टिकवू शकले नाहीत, ॲडव्होकेट जनरलपर्यंत का कागदपत्र दिले नाहीत. ही हिंमत आहे का विचारायची? मी व्यासपीठावर येतो, चला बारामतीमध्ये मोर्चा काढा, चला मातोश्रीवर मोर्चा काढा. लाखोंच्या मोर्चाने मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारू, दादा मी तुमच्या मागे उभा राहतो. विडुलिन गणेशसह मी तुषार रुपनावर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.